येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या जो धुमाकूळ आहे तो उडणार आहे आणि त्यातच बऱ्याचशा महानगरपालिका ह्या खूप महत्त्वाच्या मतदारसंघातून येतात म्हणजे खूप महत्त्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघातून ने येतात त्यातली एक महानगरपालिका म्हणजे ठाणे आणि ठाण्यामधून स्वतः मुख्यमंत्री येतात आणि त्यामुळंच ठाणे महानगरपालिकेवरती आता सगळ्याच महाराष्ट्राचं चा, चांगलंच लक्ष लागलेलं आहे ठाण्यात जवळपास जे कोणी नगरसेवक खर तर मागच्या काळात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे जेव्हा एकत्र होते त्यावेळेला निवडून आले होते त्यातल्या एक नगरसेवक सोडला तर बाकीच्या सगळ्या नगरसेवकांनी हा शिंदे गटात प्रवेश केलेला आहे छप्पन्न नगरसेवक निवडून आले आणि त्यातले पंचावन्न नगरसेवकांनी हा प्रवेश केलेला जी बातमी आहे ती मधल्या काळात आपण वाचली देखील होती पण आता ह्याच ठाण्यातून राष्ट्रवादीचे एक महत्वाचं जे नाव आहे जितेंद्र आव्हाड आ, ते ह्या ठिकाणून येतात आणि ह्या जितेंद्र आव्हाडांनी खाली एक काल एक मोठा गौप्यस्फोट केला त्यात त्यांनी आहे की मी महाराष्ट्राला एक माहिती देऊ इच्छितो की मला येणाऱ्या काळात अटक होऊ शकते केंद्रातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मला ही माहिती दिलेली आहे तुझा हा अटकेचा कार्यक्रम ठरलेला आहे किमान ठाणे महानगरपालिका निवडणूक होईपर्यंत तरी तुला अटक केली जाणार आहे आणि त्यानंतर नाही का दोन काही दिवस तुला आतमध्येच ठेवण्याचा प्लॅन जो आहे तो आखला जातोय असा धक्कादायक खुलासा जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे पण दुसरीकडे ते म्हणतात माझ्यावर कुठलाही गुन्हा नाहीये तरी देखील मला हे अटक करण्याचा जो कार्यक्रम आहे तो रचला गेलेला आहे त्यामुळे कुठंतरी या त्यांच्या विधानामध्ये सुद्धा एक प्रकारे तफावत असता आढळताना आपल्याला पाहायला भेटते कुठलाही गुन्हा नाहीये तर मग का अटक करणार आहे आणि मग का एवढे तुम्ही घाबरलेले आहात असे प्रश्न जे आहे ते राजकीय वर्तुळात विरोधक विचारताना पाहायला भेटत आहेत पण आता ह्या सगळ्यानंतर राष्ट्रवादींनी महत्वाची भूमिका घेतलेली की जितेंद्र आव्हाडांशिवाय आपण ह्या निवडणुकांना सामोरं जायचं आणि जोरकसपणे पण ह्या निवडणुकांना सामोरं जायचं ठाण्यामध्ये आपले जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणता येईल ह्याच्यासाठी है प्रयत्न करायचे काल प पर्वात दोन तीन दिवसामध्येच एक बातमी आली होती, हो होती। की राष्ट्रवादीचे जे काही नगरसेवक आहेत त्यांना देखील आम्हीच दाखवण्यात येत आहे शिंदे गटाकडनं आणि शिंदे गटामध्ये येण्याचे ऑफर देत आहे त्या पार्श्वभूमीवरती अजितदादांनी ही बैठक घेतली होती जितेंद्र आव्हाड यांनी ही जी काही महाराष्ट्राला माहिती दिलेली आहे त्यामध्ये आता कितपत तथ्य हे येणाऱ्या काळात खरंच खरं कारण का नवाब मलिक संजय राऊत हे सुद्धा असंच म्हणत होते की मला येणाऱ्या काळात अटक होऊ शकते पण बराचसा काळ लोटल्यानंतर त्यांना अटक झालेली आपण पाहायला भेटली होती संजय राऊत हे एकशे तीन दिवस जेलमध्ये हो जेल होते तर नवाब मलिक हे अजूनही जेलमध्ये आहे आता येणाऱ्या काळात खरं तर काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे पण जर असं झालं तर राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का असू शकतो असं मानलं जातंय तुरताच आपण इथे समोर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला तुम्ही लाईक नक्की शकता जय हिंद जय महाराष्ट्र नवीन त्यांना प्लीज सबस्क्राईब करायची होती नका या चॅनलच्या मध्ये खूप चांगले चांगले व्हिडिओ घेण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न असतो त्यामुळे तुमचा सपोर्ट आणि सबस्क्रिप्शन दोन्ही असू जय जय महाराष्ट्र